पुरोगामी महाराष्ट्र असं आपण नेहमी अभिमानानं म्हणतो, मात्र हे पुरोगामित्व खरंच अस्तित्वात आहे की केवळ कागदावर उरलंय असा प्रश्न वारंवार आता पडायला लागलाय. लातूरच्या निलंगा तालुक्यात ताडमुगळी या नावाचं एक गाव आहे आणि या गावात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक आणि तितकीच लाजिरवाणी अशी घटना घडली आहे. दलित तरुणानं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं म्हणून संपूर्ण दलित समाजावर 3 दिवस बहिष्कार टाकण्यात आला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनं हे प्रकरण मिटलं असं गावकरी म्हणतायत. तर या घटनेच्या विरोधात जाऊन दलित समाजावर बहिष्कार टाकण्याची हिंमतच कशी होते हा इथे महत्वाचा मुद्दा आहे. दलित समाजानं मंदिराच्या बाहेरून दर्शन घ्यावं अशी तथाकथित रीत या गावात अनेक वर्षांपासून चालत आली आहे आणि काही दिवसांपूर्वी ही संतापजनक प्रथा मोडली गेली आणि गावातील 2 समाजांमध्ये तेढ निर्माण झालं आणि मग संपूर्ण दलित समाजावर 3 दिवसांसाठी हा बहिष्कार टाकण्यात आला. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर गावात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आणि पोलिसांनीच हे प्रकरण मिटवलं. मात्र कुणावरही गुन्हा अजूनही दाखल झाला नाही आहे. साम टीव्हीनं ही बातमी लावून धरली आहे आणि गावातील दलित समाजाला न्याय मिळेपर्यंत साम टीव्ही या बातमीचा पाठपुरावा करत राहील. आपूड गाव जमात चावडीत गच्च माणसं मातात ती अजिबात दळायची. बात दळल्यावर 50,000 दळली. किराणा दुकानवाल्याला सुद्धा किराणा मग आता मी 50,000 10 रुपये दळले असं म्हणतात. अरे आजच्या दिवस दळून मग काय मला काय नाही. गरीबाला ताप आहे. नाही नाही आता गाव जायला येत नाही मला का फोर दळायचे तुमचे. गरीबाला ताप आहे. उतांच्या बोकडावणी ह्या माकडावणी जाऊन गेलो कुणाचे बी माय बाप असं कर म्हणणार तो अण्णा. माय बाप कर म्हणणार तो कुणाचे बी फुगड जळून जायचे का. तर मी शेवटला गेलो मग आता मला कुठे दळण नाही. दुकानला नाही किराणा नाही कामाला नाही काहीच नाही म्हण सगळे बोलले. मग मी गेलो मला विचारित बसून मग मी आला बघा काय होतं. ह्याला विचारू आता त्या माणसाला विचारू आणि कोणी बी देणार दळून नाही. चूक बी जर झाली चूक झाली बाबा जाऊन चुकलो गुन्हा. गुन्हा का केलं तुम्ही पडा. फक्त दर्शन केलं की फक्त दर्शन. दर्शनाच समजलं आता पिढ्यान पिढ्यापासून वरी जाऊन दर्शन कोण घेतलं. आता दर्शन म्हणजे वरी गेले दुसरी बी घेतात खाली गेल्यात. आता हा मी तर कुठं माय आणि बघितलं. हे का गाव बी खूप लागलंय. रात्री 11 वाजता डांगर द्यायला एवढा गुन्हा. गुन्हाकार काहीच नाही फक्त दर्शन तेवढं घेतलेला गुन्हा एवढा दुसरा. आता हे बघ तुमचे सासू सासरे सगळे मरून गेले. बिचारे येळवस राहू शिमगार राहू काही राहू पायरीला नारू फोडून बिचारे हात जोडून जात होते. मग आता दुकानला बी काही नाही काहीच नाही म्हणजे सगळं. तर याच विषयी आम्ही काही वेळापूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याशी बातचीत केली आहे. ऐकूया. बरोबर आहे की लाजीरवाणी तर आहेच परंतु घटनेच्या आणि मानवतेच्या विरोधातली घटना आहे. आणि आज जर इतक्या अमृत महोत्सव साजरी करण्याच्या परिस्थितीमध्ये एका दलिताला प्रवेश घेण्यापासून मंदिरात विरोध करतात तर ते अधार्मिक लोक आहेत आणि त्यांना देव हा सुद्धा अमानवीय वस्तू वाटतोय की काय असंच दिसतंय. मला वाटतं की या ताडमुगळी गावातल्या लोकांना आपण तर आवाहन करूया की अशी घटना पुन्हा तुमच्या गावात घडू देता कामा नये. परंतु हा जो जातीवाद आता देशामध्ये मुरवला जातोय आणि ह्या जातींचं राजकारण चाललंय जातींचं अर्थकारण अजून चाललेलं आहे तर मग कुठेतरी ही मूल्यहीनता संपवण्यासाठी आता महाविकास आघाडीच्या सरकारने सुद्धा कंबर कसली पाहिजे. आणि कंबर कसणं म्हणजे काही मारामारी करणं किंवा हिंसेचा वापर करणं नव्हे. आपण जाती धर्माच्या हिंसेच्या विरोधात आहोत परंतु त्यांनी स्पष्ट आदेश काढला पाहिजे आणि या प्रकरणामध्ये तर गावकऱ्यांना काहीतरी दंड ठोठवणं हे आवश्यकच आहे. आणि त्या मुलाला मी खरोखर अभिनंदन करते त्याचं की जे साने गुरुजींनी केलं होतं जे अजूनही शनिशिंगणापूर आणि साबरीमाला सारख्या ठिकाणी महिलांना प्रवेश नाही अशी जेव्हा वस्तुस्थिती समोर येते तेव्हाही कोणीतरी लढतं हेही नसे थोडके. पण त्या बिंदूवरती केरळमध्ये सुद्धा हल्ले होत आहेत तिलाही सुरक्षणाची गरज आहे राहिलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारे लढवय्यांना आपण खरोखर साथ दिली पाहिजे. तर अतिशय लाजीरवाणी अशीच ही घटना म्हणावी लागेल आणि या प्रकरणात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी
या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला.